ओटेना बापले बोल नो तुम्ही इतला उच्चा किचन ओटा नका बनावा नका बनावा आय तसेच नी द्यावी इतला वरती किचन ओटा बनाय टाका आणि मला आधी पुरत तिथट लागा शिलगावाते जेवण ते आते काम करणेच पडीन माडी ओ माडी कोठे माडी तू अरे बेटा मी किचन माय माडी तुले एक बात सांगणी होती या टाइम वे दिवाळी मा काय बनवशी तू सांग ना बेटा काय बनवू माडी ते लाडू बिडू नको बनव मार फक्त चूडा बनाय दे चूडा माले भलता आवडत दिवाय ना चूडा नाही रे चूडा नाही बनवणार नाही तुझ्या पप्पानी सांग दिले यावर ते लाडू बनवणार आहेत लाडू ओ माय मी त्या लाडू नाही खावा माले चूडाच पाहिजे हा मग तुला चूडा नाही आरा तुना बापना लाडू अको जाऊन बाबाना शंकरपाडा आणि खोबरा पाकणी बर्फी अहो काय साधा खर्च होईरा नका धर्म ओ माडी मी त्या लाडू नाही खावा माले नाही आवडतस त्या लाडू बडा मेथी ना लाडू बडा कडू राहतस माले नाही आवडतस त्या माले चुडा पाहिजे बर लाडू नको बना दिसत चुडा त्यांना करता सामान आणणं पडीन लईशी ना मग तू सामान हा मग सांगतो बघतो आधी काय काय आणणं लगेच लयस मी 2 मिनिटा मा बर मग 1 किलो शेंगदाणा लईशो माडी या ते शेंगदाणा काय काम आहे त्या शेंगदाणा बिंगाणा नको टाकू माडी माल नाही आवडतस त्या शेंगदाणा साधा सुद्धा चुडा पण टाक मला तसा आवडस असं का मग नाही टाका बस एक काम कर मग तू राजून वार माझ्या अंतरून कडी पत्ता तोडलाय कडी पत्ता टाकसो आपण चुडामा माडी चुडामा कडी पत्ता ना काय काम आहे माल नाही आवडतस त्या कडी पत्ता आहे तुझा बी बडा बैल बैल लागतस त्या बडा कडू कडू लागायला लागतस नंतर जाऊ दे मग बेटा एक काम कर मग आते ए बजर माझे आणि साधा मुरमराले आणि त्याच काय जमा आते ती लायक आहे दुनीवाले तुला चांगला चुडा खाणार नाही आहे तुला करता मी शेंगदाणा कढी पत्ता चुडा ना मसाला असं मागणार तू पण तुला काही आवडी नाही ना चेंज मध्ये आते साधा चुडा आव नाही हो माय असे काय बोली राणी तू मी काय साधा चुडा खाऊ का तेव्हा मस्त शेव चुडा असं टाक दे माडी बनाय टाक एकदम बारी चुडा हा मग कितला बनव चुडा एक काम कर माडी त्या परते हॉटेल नाही का तुझे मोठा बघा ना तेवढा बनाय टाक चुडा हा मग गावमा वाटी देणार पडा चुडा इथला चुडा बनव मग कदा टाकू रे हा माडी मला लागत चुडा मी शाळामा ले जास ट्युशन लिले जास अगो बाजीमा टाकी सांग खास इथला कधी चुडा बनव ना बडा मुरमुरान माहिती का लाग जाशी मग तू चला ते चुडा काय करो ते तू डायरेक्ट जे बाकरले आणि पहिले आतच लावशी म्हणत बडडान भाजी देख नाही का टाक चुडामा कसा नाही का भाजी देखे ना लगेच चुडामा टाक असतो बडा चुडा काय काही बडा मुरमुरान माहिती का लाग गया तरी सोडस नाही तू चुडा खाणं जाऊ दे मी काय घर चुडा बनव नाही बाहेर तू बनायला यायचो असं मी दुनिया भरा काम पडत मला घरमा नाही भाई माडी मी बाहेर चुडा नाही खा मी सांगते चल पहिला कास ते मी घरला चुडा कासू नाही ते मी खावा नाही बरं हा चालेल गरज बनायचीस मी तुला चुडा मी बाजार माझ्या नू घरमध्ये आणि ठेवजो मग मला तुम्ही बाप ना करता लाडू ना बाजार करायला बी जाणे आणि खोबरा पाक आणि शंकरपाडा बनायचं नाही ना ते बघतून जास मग बाजारमा ध्यान ठेवजो बरं घरमा आणि मस्त नको करजो हा चालेल माडी माडी बाजार मी नेता येता मला पाववाडाला येजो ते बारा चारा घरावरच राज्य तू घरमा भाजी भाई करेल त्याला आतली लावस नाही तो गरबा पाहिजे बी करत दिखाय कला आणि मी तुला पावडा मले पावडा पाहिजे पावडा पाहिजे मले लई सुरे रडू नको आते जास मग मी कारे पिंट्या मला शेव बनव नाही शेव बनव नाही का मावशी तुमले पहिले तरी रजिस्ट्रेशन करूया काय करूया रजिस्ट्रेशन काय काय तू तर म्हणले ना तुम्ही आखो मागला असेल मी बनवलो तू तर मला काहीच करायची गरज नाही होती मीच तर माल आणला होता आणि देणार होता ते पहिले धकीचे आहे मावशी आते नाही धकस जा तो बमीलना माईक माणूस जी गेला ना त्यांना जेवढे जा तो बारीक बारीक सा त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन करूया त्यांच्याकडे कार्ड लिया आणि मग आडे या म्हणजे मग तो बना देस मी तुमले अरे हो आडे रजिस्ट्रेशन करायला ना का तू हा आडेच कर नाही लिहिलेत ना मग मावशी मतदान कार्ड आधार कार्ड अरे हो तुम बायको ना वाहिनी आणि मावशी बोला ना का मला जा दे बोला की म्हणा आणि मतदान कार्ड आधार कार्ड का बरे भो अरे रजिस्ट्रेशन करायला लागस ना हो बाय ना या वर्षाला बेकरी कमा काम लावा बरं का तुम्ही मतदान कार्ड आधार कार्ड रजिस्ट्रेशन करा आई करा आणि ते करा मम्मी मम्मी ते जाडी बाई देख कसे पुढे जायरा नाही देख आपला नंबर एक नंबर आणि ते पुढे जायरा नाही का हो बहीण हा ते आमना आला नंबर आहे ना
मांगे भाई तू कधी पुढे जायरा नाही हा व जायरा ना मांगे इथे काय बोला नाही मग मग आमला नंबर छे ना हेच मग भाऊ मी ते काढाली सन मला नंबर नको जाऊ दे बरं उन मी लग गेस 15-20 मिनिटं लागतील हा या मी तोपर्यंत तुम्हाला नंबर लाईट ठेवस का हो सकाराम बाप्पा कथा चुकणार तुम्ही अरे काय नाही रे बोस हो पाडा लिहिलो तू मग गौतमले वाटलाय जात ना तुम्ही का बोलणार अरे तो गौतम कनी सक्का सक्का मैं 90 मारी ना वो अनि काट रुजे पिले तेल कौस ना उठड़ नु पण तो उठी नी रंता तेना मुडी मी इगो हाव गौतम बी त्या मित्रस ना बरशा लाग गया अनि गैरे दारू पिवा लाग गया काका अरे वो तू भी तेना मित्र जे म तू समझड़ जाय ना तेले हाव काका मी तेले गन समझड़स मी तेले समझाना प्रयत्न करा का लगे तुम्हाला काय भी बोले पडस त्यांना आणि मला असा घनसा झगडा झाले पण तो ऐकच नाही ते काय करायला मग मग तशील राहते बघ जाऊ द्या काय काय पाडायले तुम्ही नाडे अरे वो मारी 1 किलो बारीक शेव आणि 2 किलो तिकी शेव अशी लिजानी मंडळी तुम्ही घरी चॅनलला सबस्क्राईब करेल ना वा तर चॅनलला सबस्क्राईब कर द्या नाही तर तुम्हाला तिसरा पार्ट देखील भेटावणी बरं आम्ही तुम्हाला करता खास तिसरा पार्ट लई सोत तर लगा तुम्ही देखत राहा खानदेशी खिचडी जय खानदेश मंडळी.